नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी कानाच्या काही समस्या असतील तर त्यासाठी खूप सुंदर आणि घरगुती नेचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला जर ऐकू न येण्याचे काही त्रास असतील तर ते तर निघूनच जाणार आहे, परंतु कानात साचलेला मळ अगदी सहजतेने या उपायाने निघून जातो आणि कान दुखणे, कान फुटणे या समस्या देखील हळूहळू या उपायाने पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते। यासाठी आपण येथे कांदा घेतला आहे। मित्रांनो, कांद्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडंट याबरोबरच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, बी कॉम्प्लेक्स, आयर्न, फोलेट, पोटॅशियम ही तत्व भरपूर प्रमाणात असतात। कांदा खाल्ल्याने देखील आपल्याला याचे खूप फायदे होतात, जसे डोळ्यांना, त्वचेला, गळ्याला अपचनाच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी, उष्णतेच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी, याबरोबरच केसांसाठी देखील व महिलांच्या मासिक पाळीत देखील कांदा खूप उपयुक्त ठरतो। आज मी आपल्यासाठी कानांच्या समस्यांबद्दल कांद्याचा कशा प्रकारे वापर करायचा हे आपल्याला दाखवणार आहे। प्रथम एक कांदा घेऊन चिरून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये याचे छान बारीक मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। पाणी न टाकताही वाटून घ्यायचे आहे। मी इथे एक बाउल घेतला आहे, यावर एक कॉटनचा कपडा टाकून हे जे मिश्रण आपण वाटून घेतले आहे हे टाकून द्यायचे आहे आणि याचे रस काढून घ्यायचे आहे। याप्रमाणे हे रस काढून घ्यायचे आहे, पाणी न टाकता वाटायचे आहे। आणि हे तयार झालेले रस एका ड्रॉपलरच्या सहाय्याने हे घेऊन दोन दोन थेंब कानामध्ये टाकायचे आहे आणि याप्रमाणे कानात टाकून किमान 10 ते 15 मिनिटे असेच राहू द्यायचे आहे। असे जर तुम्ही करत गेलात तर तुमच्या कानाच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होईल आणि ऐकू न येण्याच्या समस्या जरी असतील तर त्या देखील या उपायाने हळूहळू पूर्णपणे बंद होतात। याबरोबरच कान दुखीचा त्रास किंवा कानात साचलेला मळ हे देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते। आणि जे आपण हे ड्रॉप तयार केले आहे, हे ड्रॉप जे आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन तयार करून मग याचा वापर करायचा आहे। एका वेळेस वापरल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस वापरायचे आहे त्यावेळेस नवीन ड्रॉपचा वापर करा। दुसऱ्या वेळेस जर तुम्हाला वापरायचे आहे तर नवीन रस तयार करून मग याचा वापर करा। असे 15 दिवस केल्यामुळे देखील तुमच्या कानाच्या समस्या अगदी सहजतेने निघून जातात आणि ऐकू न येण्याच्या समस्या जर असतील तर त्याकरता तुम्हाला 3 महिने हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला 1 दिवस आड म्हणजे 1 दिवस सोडून दुसऱ्या दिवशी पुन्हा असे करत चालायचे आहे। असे जर तुम्ही 15 दिवस जरी केले तरी देखील तुमच्या कानाच्या समस्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि ऐकू न येण्याच्या समस्या असतील तर हा उपाय तुम्हाला 3 महिने तरी करायचा आहे। 3 महिन्यात तुम्हाला नक्कीच याचा फायदा होण्यास मदत होणार आहे। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा। वैशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।